हॅलो फ्रेंड्स, मी प्रसाद. वेलकम टू डिजिटल तंत्र. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 सिक्रेट व्हॉट्सअप ट्रिक सांगणार आहे, जे तुम्हाला डेली यूजमध्ये खूप कामी येणार आहेत. व्हॉट्सअप आता इंडियामध्ये जवळपास 40 करोड लोक वापरत आहेत आणि तुम्ही पण नक्कीच व्हॉट्सअप वापरत असणार. लोक दिवसातून शेकडो किंवा हजारो मेसेजेस एक दुसऱ्याला पाठवत असतात. पण हे सिक्रेट ट्रिक्स जे आहेत ते सगळ्यांनाच माहिती आहे असं नाही आहे. चला तर मग लेट्स स्टार्ट. पहिली ट्रिक आहे की व्हॉट्सअप स्टेटस डाउनलोड कसा करायचा. जर तुम्ही एखादा स्टेटस व्हॉट्सअपवरती बघितला आणि तो तुम्हाला आवडला, पण तुम्ही त्या माणसाला विचारण्यास संकोच करताय की हा स्टेटस मला पाठव म्हणून, तो स्टेटस जर तुम्हाला डाउनलोड करायचा असेल तर व्हॉट्सॲपच्या फोल्डरमध्ये जायचं आहे, तुमच्या इंटरनल स्टोरेजमध्ये, आणि व्हॉट्सॲपच्या फोल्डरमध्ये मीडियामध्ये स्टेटसेसमध्ये जायचं आहे. आणि तिथे तुम्ही बघितलेले जे पण रिसेंट स्टेटसेस असतात ते डाउनलोड ऑलरेडी झालेले असतात. हे एक सिक्रेट फोल्डर आहे जे टेम्पररी स्टोअर करते तुमचे फोटोज किंवा व्हिडिओज, आणि तिकडनं तुम्ही शेअर करून परत स्टोरीवरती टाकू शकता. आता आपण दुसऱ्या पॉईंटकडे वळूया. तुम्हाला रोज सकाळ संध्याकाळी गुड मॉर्निंग, गुड नाईट, हॅपी दिवाळी, मेरी क्रिसमस, हॅपी न्यू इयर असे सगळे फोटोज छानपैकी ग्राफिक डिझाईन्स बनवून लोक पाठवतच असतात. याच्याने काय होतं की तुमची गॅलरी पण फुल होते आणि कधीकधी असंही होतं की त्यामुळे तुमचा फोन स्लो हो झाला आहे. हे सर्व जर तुम्हाला टाळायचं असेल तर तुम्ही मीडिया ऑटो डाउनलोड ऑफ करून ठेवायचं. ते करण्यासाठी सेटिंग्समध्ये जाऊन स्टोरेज अँड डेटामध्ये क्लिक करून त्याच्यामध्ये मीडिया डाउनलोडवरचे सगळे ऑप्शन्स अनचेक करायचे आहेत. याने काय होईल की तुम्हाला जे पाहिजे आहे तेच तुम्ही सिलेक्ट करून डाउनलोड करू शकता. म्हणजे विनाकारून जे फोटोज येत आहेत ते तुमच्या फोनमधली जागा व्यापणार नाहीत आणि तुमचा फोन स्लो करणार नाहीत. थर्ड ट्रिक आहे की जर तुम्हाला कोणती ऑडिओ फाईल किंवा एक व्हॉइस नोट व्हॉट्सॲपवरती आला आहे आणि तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये आहात, तुमच्याकडे इयरफोन्स नाही आहेत आणि तुम्हाला ऐकायचा आहे तो प्रायव्हेटली, तर काय करायचं? हे फारच सोपं आहे की जो व्हॉइस नोट तुम्हाला आलेला आहे त्याच्यावर प्ले करायचा आहे तुम्ही आणि तुमचा फोन कानाला लावायचा आहे, जसं तुम्ही फोनवरती बोलता तसं कानाला लावायचा आहे. त्याच्याने काय होईल की तुमच्या स्पीकरमधनं तो आवाज येण्याऐवजी इयरपीसमधनं आवाज येईल आणि बाकी कोणाला ऐकू जाणार नाही. हे सेम जसं तुम्ही फोनवरती बोलता तसं होणार आहे. नेक्स्ट फीचर जो आहे तो अगदी नुकताच लॉन्च झालेला आहे. फीचर आहे की डिसअपिअरिंग मेसेजेस. डिसअपिअरिंग मेसेजेसमध्ये काय होते की तुम्ही पाठवलेला मेसेज किंवा तुमचे जे संभाषण आहे ते 7 दिवसात व्हॉट्सअप स्वतःहूनच डिलीट करते. नॉर्मली हा फीचर ऑन नसतो, पण जर तुम्हाला कुठली खाजगी माहिती समोरच्या माणसाला दिलेली आहे तुम्ही आणि ती तुम्हाला 7 दिवसानंतर त्याच्याकडे नको आहे तर तुम्ही हा फीचर ऑन करू शकता. फीचर ऑन करण्यासाठी कॉन्टॅक्टवरती क्लिक करून कॉन्टॅक्टमध्ये डिसअपिअरिंग मेसेजेसचा ऑप्शन फक्त ऑन करायचा आहे, एवढंच आहे. आणि ह्याच्याने तुमचे 7 दिवसानंतर मेसेजेस डिलीट होतील. आपला लास्ट जो फीचर आहे तो स्पेशली तुमच्यासाठी आहे, म्हणजेच आपल्या मराठी ऑडियन्ससाठी आहे. फीचर असा आहे की तुमच्या फोनची जी भाषा आहे ती चेंज करून तुम्ही मराठीत करू शकता. हो, जे आपलं इंटरफेस आहे किंवा मेन्यूचे जे ऑप्शन्स आहेत हे सगळे मराठीत तुम्हाला मिळतील. हे तुम्हाला करण्यासाठी फक्त एवढंच करायचं आहे की सेटिंग्समध्ये जाऊन चॅट्समध्ये ॲप लँग्वेजवरती क्लिक करून ती मराठीवर करायची. मराठीवरती क्लिक केलं तुमचा जो अख्खा इंटरफेस आहे तो मराठीत तुम्हाला मिळेल आणि तुमच्यासाठी वापरण्यात ते खूप सोपं जाईल. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. जर आम्हाला तुम्हाला प्रोत्साहन द्यायचं असेल किंवा काही प्रश्न असतील तुमचे तर कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.